हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी नम्रता विरा गायकर, डोंबिवली पश्चिम केंद्र। मी बापूंकडे 2000 पासून येत आहे। खरं तर बापूंची माझी पहिलीच नाळ जुळली होती। 13 मे 1995 रोजी माझं लग्न झालं आणि मी मुंबईत आले। 96 साली डोंबिवलीत रूम घेतली आणि आमच्या रूममध्ये जाताना एक चाळ लागायची। तिथे 97-98 साली बापूंची गाणी लागायची त्या चाळीतून जाताना। ती माझ्या मनाला खूप भावायची। मी मुद्दाम काही कारणास्तव तिथे यायची बाहेर, जेणेकरून ती गाणी माझ्या कानावर पडायची। मनाला उत्सुकता वाढू लागली। मी त्यांना विचारायची की कोण आहे ते बापू, आणि त्या काही वार्ताहरमध्ये बापूंचे लेख यायचे। माझे मिस्टर पोलीसमध्ये SRPमध्ये होते। ते मोठ्या उत्सवामध्ये बापूंकडे यायचे। मी म्हणायची मला एकदा न्या ना, मला ह्या माणसाला बघायचे। नको, खूप गर्दी असते। दरम्यानच्या काळात मला 2 जुळ्या मुली झाल्या, मग त्या 2 मुलींना घेऊन कुठे जाणार असा प्रश्न असायचा। पण 2001 साली मला बापूंकडे जाणं झालं आणि मी 2 मुलींना घेऊन बांद्र्याला प्रवचनाला जायची। तिथे बापूंची पहिली भेट झाली। म्हटलं नाही, सद्गुरू आपल्याला भेटला, आता ह्याचे काही चरण सोडायचे नाही। असं करता करता माझे मिस्टर SRPमध्ये असल्यामुळे त्यांना वर्षातून एकदा गडचिरोलीला ड्युटी लागायची 2 महिने। तर त्या आपलं जे गायत्री जप होता बापूने ठेवलेला 3 दिवसाचा, तिथे मी 1 दिवसाचं नाव दिलं होतं। कारण माझा मुलगा लहान असल्यामुळे म्हटलं मला 3 दिवसाचं जमणार नाही। मिस्टर गडचिरोलीला गेले ड्युटीसाठी म्हणून मला त्यांनी गावी माहेरी सोडलं आणि ते बिंदास तिकडे ड्युटीवर गेले। मी त्यांना सांगितलं होतं की मी जपाला 1 दिवस येणार आहे। मी जपाला 1 दिवस आले आणि त्यांची अत्यंत दुर्गम भागात बदली झाली होती। खूप जंगल, तिथे फोन नाही, कसली व्यवस्था नाही, काय नाही। पण मला ते बोलले होते की तू मुंबईला आलीस की मला फोन कर। तर STDमधून त्यांना कॉल केला, त्यांनी त्या नंबरवर सांगितलेला त्याला। मग ते 1 तासाने आले। माझे मिस्टर माझ्याजवळ बोलले सर्व ठीक, ते जास्त काही बोलायचे नाही त्यांच्या रुटीबद्दल। पण त्यांचा मित्र म्हणाला की वहिनी, तुम्ही बापूंकडे आलात ना तर आमच्याविषयी प्रार्थना करा की आम्ही सुखरूप येऊ दे। मी म्हटलं तुम्ही बिंदास राहा, आमचा बापू तुमच्याजवळच असणार आहे, तुमच्याबरोबरच आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। आणि मी त्या दिवशी जपाला गेली। 1 दिवसाचा जप गायत्री मंत्राचा, तिथे मी जपाला गेली, जप करून आली। मिस्टर माझे ड्युटी करून 3 महिन्याने मुंबईला परत आले। ते मला तिकडचं काही सांगायचे नाही, पण शेजाऱ्यांना सांगताना मी एक सांगितलं, त्यांनी तो अनुभव सांगितला, तो मी तुम्हाला शेअर करते। असे खूप बापूंचे अनुभव आले, असं वाटतं की एक पुस्तकच रचेल। पण मी एक निवडक 2 अनुभव मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर नक्षलवादी आणि त्यांची चकमक झाली। तिथे असे खड्डे असायचे, त्या खड्ड्यात मुंबई पोलीस आणि तिकडून नक्षलवादी, असा गोळीबार सुरू झाला। गोळीबार सुरू होता होता ह्यांच्या रायफलमधले सगळ्या गोळ्या संपल्या। तिकडून समोरून गोळीबार होतच होता, यांच्या सर्व गोळ्या संपल्या। आता काय करणार, समोर चित्र उभं राहिलं, आपली फॅमिली, आपल्या 2 मुली, आपलं छोटं बाळ, आई, आता काय करणार। आपल्यातल्या तर गोळ्या संपलेल्या आहेत, तिकडून बेछूट गोळीबार होतोय। बापूंचं नाव घेतलं, डोळे बंद केले माझ्या मिस्टरांनी आणि शांत बसले, जप करत, ओम मन सामर्थ्य जाता श्री अनिरुद्धाय नमः। आणि क्षणात असं झालं की ते नक्षलवादी तिथून जे धावत सुटले ते ह्यांच्या अंगावरून पलीकडे पोचले आणि 2 मिनिटांनी सगळे शांत झाले आणि उभे राहिले की हा हा निश्वास अंबज्ञ बापू ह्या याच्या एवढ्या ह्याच्यातून माझ्या मिस्टरांना बाहेर काढलं। करीन निरीक्षण निरंतर, हे बापूंची ग्वाही, मी तुला कधीच टाकणार नाही, हे कधीच फेल ठरणार नाही। आज आपण बापू परिवार आहोत म्हणून एवढ्यावर, नाहीतर आपण कुठे असतो ह्याची कल्पनाच करवत नाही। हरिओम श्रीराम अंबज्ञ।